नमस्कार, आज से 12 राशि से राशि भविष्य। मेष राशि, आज या राशींच्या लोकांच्या कामाबाबतीत दिवसाच्या सुरुवातीला आणि शेवटी आनंद राहील। मधल्या काळात सावध रहा आणि गुंतवणूक टाळा। विरोधक प्रबळ होतील, परंतु त्यांना शांत करण्यात तुम्ही यशस्वी व्हाल। आर्थिक बाबतीत मित्रांचे सहकार्य मिळेल। कुटुंबाचा विश्वास वाढेल आणि नातेवाईकांसोबतचा तणाव कमी होईल। धार्मिक कार्यक्रमात सहभागी व्हाल। सुखाची प्राप्ती होईल। नोकरदार लोकांबद्दल बोलायचे तर आज कामाच्या ठिकाणी तुमच्या कामाचा वेग वाढवा। सामाजिक स्तरावर तुम्हाला एखाद्या मोठ्या कंपनीचं सहकार्य मिळू शकतं। व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज व्यवसायात चांगले परिणाम मिळतील, पण काही ठिकाणी स्पर्धेलाही सामोरं जावं लागेल। चांगला नफा मिळवण्यासाठी व्यावसायिकांना ग्राहकांशी चांगले संबंध ठेवावे लागतील। फक्त चांगले संपर्कच मोठा नफा मिळवण्यास मदत करतील। आरोग्य बाबत बोलायचे झाले तर आज अगदी थोडीशी समस्या असल्यास डॉक्टरकडे जा। सांधेदुखीच्या समस्येने तुम्ही त्रस्त असाल। आजचा उपाय, आज श्री गणेशाला काही फळ अर्पण करा। वृषभ राशी, आज या राशीच्या लोक सर्व कामे करण्यास सक्षम व्हाल। भूतकाळातील अनुभवांमुळे तुमच्या मनात भीती राहील, परंतु हा काळ तुमच्या अनुकूल आहे। प्रयत्न करा, यश नक्की मिळेल। दुपारी वाहन वापरताना काळजी घ्या, जोखमीचे काम करणाऱ्यांसोबत राहू नका। संध्याकाळी परिस्थिती पुन्हा अनुकूल होईल। कामाच्या ठिकाणी वर्चस्व वाढेल। प्रवासाची शक्यता राहील। वादग्रस्त प्रकरणांमध्ये विजय मिळेल। एखादे मोठे काम पूर्ण होऊ शकते। संध्याकाळचा काळ आनंदात जाईल। नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज कामाच्या ठिकाणी तुमची कार्यक्षमता तपासण्यासाठी तुम्हाला काही नवीन जबाबदारी दिली जाऊ शकते। व्यापारी लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज तुमचा दिवस खूप चांगला जाईल। तुम्हाला अपेक्षित नफा मिळेल। आरोग्य बाबत बोलायचे झाले तर आज तुमची दिनचर्या वेळोवेळी विस्कळीत होत असेल तर तुम्ही ती सुधारण्याचा प्रयत्न करा। आजचा उपाय, आज हनुमानजींना सिंदूर अर्पण करा। मिथुन राशी, आज या राशीचे लोकांच्या मनात सकाळी नकारात्मक भावना निर्माण होऊ शकतात। कामात निराशेची भावना राहील। काही वादही होऊ शकतात। खर्च जास्त असू शकतो। दुपारनंतर थोडी सुधारणा होईल। कामाबद्दल आशावादी राहाल। समस्यांचे निराकरण करण्यात यश मिळेल। पोटदुखीची समस्या असू शकते। संध्याकाळी व्यवसाय आणि नोकरीत प्रगती होईल। नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज तुम्हाला कामाच्या ठिकाणी बॉसशी समन्वय राखावा लागेल आणि महिला कर्मचाऱ्यांचाही आदर करावा लागेल। व्यापारी लोकांबद्दल बोलायचे झाले तर व्यावसायिकांना एक विशेष सल्ला दिला जातो की जेव्हा त्यांना त्याच्या कामात कोणतीही अडचण येते तेव्हा त्याने त्या समस्यांवर हुशारीने उपाय शोधले पाहिजे। व्यापाऱ्यांनी त्यांच्या व्यवसायात निष्काळजी राहू नये। आरोग्य बाबत बोलायचे झाले तर आज तुम्हाला जुन्या आजारांपासून आराम मिळण्याची शक्यता आहे, ज्यामुळे आज तुम्हाला खूप हलका वाटेल। आजचा उपाय, आज गणपतीला लाल फुले अर्पण करा। कर्क राशी, आज या राशीच्या लोकांना चांगली बातमी मिळेल आणि कामात सतर्क राहाल। उत्पन्न चांगले होईल। तुम्ही तुमच्या योजना गुप्त ठेवल्यास फायदे होतील। उत्पन्न चांगले राहील। कामे वेळेत होतील व सहकार्य मिळेल। नवीन व्यावसायिक सौदे होऊ शकतात। संध्याकाळची वेळ चांगली राहील। कुटुंबाकडून सहकार्य मिळेल। नोकरदारांविषयी बोलायचे झाले तर आज नोकरीच्या ठिकाणी कोणी मोठ्या पदावर काम करत असेल तर त्याला त्याच्या कामावर लक्ष ठेवावं लागेल। व्यापारी लोकांबद्दल बोलायचे झाले तर व्यवसायात आज तुमचे विरोधक सक्रिय होतील आणि तुमच्या कमजोरीचा फायदा घेण्याचा प्रयत्न करतील।
आरोग्य बाबत बोलायचे झाले तर आज ग्रहांची स्थिती लक्षात घेता आरोग्याच्या बाबतीत डोकेदुखी राहील, गर्भवती स्त्रियांनी काळजी घ्यावी। आजचा उपाय, आज संध्याकाळी एक माळ श्री स्वामी समर्थ करा। सिंह राशी, आज या राशीच्या लोकांनी सावध आणि सतर्क रहा, वादांपासून दूर रहा आणि कोणत्याही व्यवहारासाठी कोणत्याही व्यक्तीवर पूर्ण विश्वास ठेवू नका। दिवसाच्या मध्यात थोडा आराम मिळेल, उत्पन्नात सुधारणा होईल, मदत मिळेल, संध्याकाळी सतर्क राहावे लागेल, कौटुंबिक सहकार्य धैर्य देईल, वाद होऊ शकतो, कुटुंब मैत्री पूर्ण असेल। नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे तर आज कामाच्या ठिकाणी तुमचा दिवस फार सामान्य असणार आहे, तुम्हाला कोणत्याच प्रकारचं कष्ट घ्यावं लागणार नाही। व्यापारी लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज व्यावसायिकांचा व्यापार देखील चांगला चालणार आहे, तुम्हाला ना फायदा ना तोटा होणार आहे। आरोग्य बाबत बोलायचे झाले तर आज हवामान बदलाचा तुमच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो, यासाठी जास्त घराबाहेर पडू नका। आजचा उपाय, आज गणेशाला बेसनाचे लाडू अर्पण करावे। कन्या राशी, आज या राशीच्या लोकांसाठी काहीतरी सकाळी आनंददायी आश्चर्य घडू शकते, मन प्रसन्न राहील, उत्पन्नही राहील, दुपारी मुलांशी वाद होऊ शकतो, नंतर सर्व काही ठीक होईल। तुम्ही तुमच्या कामावर लक्ष केंद्रित कराल आणि भौतिक गोष्टींकडे आकर्षित व्हाल, आर्थिक स्थिती चांगली राहील, संध्याकाळी विनोद करणे टाळा। नोकरदार लोकांबद्दल बोलायचं तर आजचा दिवस तुमच्यासाठी फार चांगला असणार आहे, ऑफिसमध्ये तुमचा दिवस चांगला जाणार आहे। तुम्ही जर नोकरी बदलीचा विचार करत असाल तर हा दिवस तुमच्यासाठी चांगला असणार आहे। व्यापारी लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज जे छोटे व्यापारी आहेत त्यांना चांगला नफा मिळू शकतो आणि मानसिक समाधानही मिळेल। आरोग्य बाबत बोलायचे झाले तर आज तुम्हाला श्वासा संबंधित काही समस्या जाणवू शकतात। आजचा उपाय, आज श्री स्वामी समर्थ मंत्राची एक जपमाळ करा। तुला राशी, आज या राशीच्या लोकांना कामात सुरुवातीला यश मिळेल आणि तुमचा आत्मविश्वास वाढेल, भीती आणि चिंता संपेल, शत्रूंचा पराभव करण्यात यश मिळेल। दुपारनंतर काही किरकोळ आर्थिक समस्या उद्भवू शकतात, प्रवासाचे योग येतील, तुम्हाला संपत्ती आणि ऐशो आराम मिळेल, दिवसाच्या शेवटी लाभ होण्याची शक्यता आहे, चांगली बातमी मिळेल। नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल सांगायचं तर आज सर्वार्थ सिद्धी योग तयार झाल्याने आज तुम्हाला नशिबाची साथ मिळेल, कॉर्पोरेट कंपनीतील लोकांचे वरिष्ठांशी संबंध सुधारतील आणि तुमची कार्यशैली लक्षात घेता तुम्हाला मोठं पद मिळू शकतं जे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल। व्यापारी लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज व्यावसायिकांनी कोणताही निर्णय घेण्यापूर्वी अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्यावा, तरच त्यांना व्यवसायातून अपेक्षित नफा मिळू शकेल। तुमच्या आरोग्याविषयी बोलायचं झालं तर आज तुमचं आरोग्य अधिक चांगलं राहील, तुम्हाला जास्त मानसिक ताण घेण्याची गरज नाही। आजचा उपाय, आज गणपतीला तांदूळ आणि धी अर्पण करा। वृश्चिक राशी, आज या राशींच्या लोकांसाठी वातावरण अनुकूल राहील आणि अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे, तुमच्या कामात समर्पण असेल, फसवणुकीपासून दूर राहा। दुपारनंतर कुटुंबासोबत सहलीला जाण्याची संधी मिळेल, प्रभाव वाढेल, उत्पन्न वाढेल आणि मानसन्मान मिळेल। दिवसाच्या शेवटी अज्ञात चिंता असू शकतात, अतिरिक्त खर्च आणि कामात अडथळे येऊ शकतात। नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलताना आज नोकरी करणाऱ्या व्यक्तीला त्यांचं काम करताना कोणतीही अडचण आली तर वरिष्ठ आणि सहकाऱ्यांची मदत मिळू शकते। व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं झालं तर व्यावसायिकांना त्यांचं आउटलेट एखाद्या नवीन ठिकाणी उघडायचं असेल तर त्यात यश मिळेल,
ही वे योग्य आहे। कठोर परिश्रमानंतरच तुम्हाला अपेक्षित लाभ मिळेल। तुमच्या आरोग्याविषयी बोलायचं झालं तर आज तुमच्या तब्येतीबद्दल बोलताना आपलं शरीर निरोगी ठेवण्याच्या दिशेने वाटचाल केल्याने आपलं आरोग्य सुधारेल। आजचा उपाय, आज गणपतीला केळी अर्पण करा। धनु राशी, आज या राशीचे लोकांचे कामे वेळेवर होतील, चांगली बातमी मिळेल, नवीन लोक भेटू शकतात, सरकारी कामात येणारे अडथळे दूर होतील, मालमत्तेचे प्रश्न मार्गी लागतील, व्यवसायात नवीन व्यवस्था होतील, दुपारनंतर जास्त खर्च होईल, उत्पन्न चांगले राहील, संध्याकाळी वाहन सुख मिळेल आणि मित्रांकडून सहकार्य मिळेल। नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज तुम्हाला कामाच्या ठिकाणी चांगल्या संधी मिळतील, ज्यामुळे तुमचं करिअर पुढे जाण्यास मदत होईल। व्यापारी लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज व्यवसायात तुमच्या व्यवसायातील भागीदारासोबत काही वाद चालू असतील तर ते मिटलेले दिसते। तुम्ही व्यवसाय हाताळण्यासाठी तुम्ही पुन्हा एकदा एकत्र येऊ शकता। आरोग्य बाबत बोलायचे झाले तर आज किरकोळ आजार देखील गांभीर्याने घ्या आणि त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधा। निष्काळजीपणामुळे हा आजार मोठा व्हायला वेळ लागणार नाही। आजचा उपाय, आज श्री गणेशाला लोणी अर्पण करा। मकर राशी, आज या राशीच्या लोकांसाठी काम वेळेवर होण्याबाबत शंका राहील, अपेक्षा पूर्ण होणार नाही, प्रेमसंबंधांमध्ये अचानक फायदा होऊ शकतो, पोटदुखी, चक्कर येणे यासारख्या समस्या असू शकतात, दुपारनंतर उत्पन्नाशी संबंधित बाबींमध्ये सुधारणा होईल, व्यवसायात प्रगती होईल आणि अधिकारी नोकरीत आनंदी राहतील, लक्ष गाठण्यात यश मिळेल। नोकरदारांविषयी बोलायचे झाले तर आज तुमचा दिवस खूप व्यस्त असणार आहे, सर्वार्थ सिद्धी योग तयार झाल्याने आज तुम्हाला नशिबाची साथ मिळेल। व्यापारी लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज व्यावसायिकांनी कोणताही निर्णय घेण्यापूर्वी अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्यावा, तरच त्यांना व्यवसायातून अपेक्षित नफा मिळू शकेल। तुमच्या आरोग्याविषयी बोलायचं तर आज तुमचं आरोग्य अधिक चांगलं राहील, तुम्हाला जास्त मानसिक ताण घेण्याची गरज नाही। आजचा उपाय, आज भगवान श्री गणेशाला सिंदूर अर्पण करा। कुंभ राशी, आज या राशीच्या लोकांसाठी सकाळची वेळी सुरुवातीला आर्थिक अडचणी असतील, पण उर्वरित दिवसात उत्पन्नात सुधारणा होईल। कोणत्याही मतभेदापासून स्वतःला दूर ठेवण्याचा प्रयत्न करा आणि तटस्थ राहा, विरोधक प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न करू शकतात, तसेच खोटे शुभचिंतक टाळा, दिवसाचा शेवट छान होईल, मदतीची अपेक्षा पूर्ण होईल, नवीन कामे साध्य होतील। नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज तुम्ही नोकरदारांनी संधी सोडू नये, तुम्हाला वरिष्ठांच्या नजरेत झळकण्याची संधी मिळेल। कामाच्या ठिकाणी तुमच्या कामाचा वेग वाढवा। व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं झालं तर आज तुम्ही तुमच्या व्यवसायात खूप प्रगती करू शकता, आज व्यवसायात चांगले परिणाम मिळतील, पण काही ठिकाणी स्पर्धेलाही सामोरं जावं लागेल। तुमच्या आरोग्याविषयी बोलायचं झालं तर आज अगदी थोडीशी समस्या असल्यास डॉक्टरकडे जा, सांधेदुखीच्या समस्येने तुम्ही त्रस्त असाल। आजचा उपाय, आज गणपतीला तेलाचा दिवा लावावा। मीन राशी, आज या राशीच्या लोकांची सकाळची वेळ आनंददायी असेल, सरकारी कामात येणारे अडथळे दूर होतील, तुमच्या कामाचे कौतुक होईल, योजना यशस्वी होतील आणि पैशाची आवक चांगली राहील, दुपारनंतर धार्मिक व शुभ उत्सवात सहभागी होण्याची संधी मिळेल, गूढ ज्ञान जाणून घेण्याची इच्छा होईल। नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज तुमच्या कामाच्या ठिकाणी तुमची कार्यक्षमता तपासण्यासाठी तुम्हाला काही नवीन जबाबदारी दिली जाऊ शकते। नोकरी करणाऱ्या व्यक्तीसाठी दिवस खूप व्यस्त असणार आहे। व्यापारी लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज तुमचा दिवस खूप चांगला जाईल,
तुम्हाला अपेक्षित नफा मिळेल. व्यावसायिकांसाठी दिवस शुभ राहील. आरोग्य बाबत बोलायचे झाले तर आज तुमची दिनचर्या वेळोवेळी विस्कळीत होत असेल तर तुम्ही ती सुधारण्याचा प्रयत्न करा. आजचा उपाय, आज गणपतीला दुर्वा अर्पण करा. आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करा.